अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माझा नाव आसिफ घोले आहे। अस्सलामुअलैकुम। माझा नाव सैफुल्ला अब्दुल्ला घोले आहे। मी केंबुडली गावचा राहणार आहे। अस्सलामुअलैकुम। माझं नाव अल्ताफ घोले आहे। मी केंबुडलीशी आहे। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? उमेद आहे सगळी लोक बेस असाल। आज आपण आलेला आहो केंबुडली गावात। आज आपण केंबुर्लीच्या लोकांशी कोकणीत बात करणार आहोत। तर माझ्यासोबत केंबुर्लीचे लोक आहात आणि आज आपण तुम्हाला कोकणी गाव पण दाखवणार आहोत, केंबुर्ली पण दाखवणार आहोत। उम्मीद आहे तुम्ही लोक व्हिडिओला पसंत कराल, शेवटपर्यंत ह्या व्हिडिओवर असा। आणि आपण माझा एक छोटासा प्रयास आहे की आपली कोकणी भाषा, कोकणी लँग्वेज ही जित्ती राहिली पाहिजे, त्यासाठी मी जमिनीवर उतरून काम करताय। तर तुम्ही लोक ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अस्सलाम वालेकुम। माझं नाव अल्ताफ घोले आहे। मी केंबुर्लीशी आहे। कोकणी कम्युनिटी, कोकणी इतिहासाबद्दल हा जो एक कदम उचलला गेला आहे, मोठी बात आहे, बेस बात आहे आणि मी हर हमेशा तन मन धनची यांच्यासोबत आहे। माझा मेसेज आपल्या कॉमसाठी हाच आहे का, कोकण आपलं कम्युनिटी आणि कोकणी लोकांना जर हे करायचं असेल, प्रोत्साहन द्यायचं असेल, तर सगळ्यात मोठी जी कमी आपल्या कोकण कम्युनिटीतून आहे ती इतिहासची कमी आहे। इतिहास नाही आपल्या, त्यांनी आपण हमेशा मंकी रहता, हमेशा नाकाम होता। एक कहावत आहे लोक आपल्याच कोकणच्याबद्दल, कोकणी कम्युनिटीच्याबद्दलच एक कहावत आहे, लोक बोलतात कोकणी लोकांमध्ये केकडे असते, जर कोण एक फुरा जायला लागला तर दुसरा त्याचा पाय खेचतं। आणि ही बात बिलकुल सही पण साबित होतं। आपण बघता हमेशा कोण काही फुरा जायला लागला तर दुसरा माणूस त्याचा पाय खेचतं। तो करण्यापेक्षा तुम्ही दुसरी कम्युनिटीची लोक बघा। दुसऱ्या कम्युनिटीची आपण मेमन लोकांची जर बात केली, जैन लोकांची बात केली, एकामेकाच्या खिलाफ मूप वाहतूक करतात, गाली पण देतात, पण मागच्या साईडनी ते त्याचा मूप इतिहाद आहे आपसला। ते एकामेकाला सपोर्ट करतात, झिरोशीन हिरो करायला ते बराबर हर एक तराने सपोर्ट करतात, फायनान्शियल सपोर्ट करतात, हर चीजचा सपोर्ट करतात। आपली लोकं सपोर्ट नाही करत, बल्कि आपली लोकं कोण खुदच्या बलबुत्यावर उभा होत असला, जात असला, पुरा होत असला, तर त्याला मंगती कैसा खेचायचा ती कोशिश करतात। तर माझा बोलणं हाच आहे, तैसा नको करू, आता जमाना बदलला आहे आणि आपण लोक जर एक नाया झाल्या तर पुरा मूप हालत खराब होईल। इतिहाद मूप जरुरी आहे। कोकणी लोकांनी एकत्र व्हा, इतिहाद कायम करा आणि एकजूट व्हा। एकजूट होऊन जर तुम्ही काही काम करे गेलो तर त्यातनं अल्लाह तालाची बरकत पण होईल। शायद माझ्यासमोर आत्ता जुनैद देशमुख आहेत आणि जुनैदला याद पण असेल, एक कॉलेजच्या टायमातून आम्ही एक जो ड्रामा केला होता, त्या ड्रामाचा सब्जेक्ट पण होता इतिहास। त्यातला असं दाखवलं गेलं होतं का, लकडी, एक एक लकडी जर आपण हातात घेतला तोडे गेला तर ती आरामात तुटतं, पण लकडीचा गठ्ठा जर तोडे गेला तर तो तुटत नाही। मतलब हाच आहे का, आपण जर अलग अलग हाव तितर बितर झालेले असाल तर लोक आपल्याला तोडेला, लोक आपल्याला बर्बाद करायला त्यांच्यासाठी तो मूप आसान काम होईल। जर आपण एकत्र झाल्या होतं आपल्याला आपल्यावरती आ कुठून बघणं पण लोकांना विचार करायला लागेल। बस माझा हाच एक मेसेज आहे का, इतिहास कायम करा, त्यांच्याशिवाय दुसरा काही आपल्याला लेना आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। माझं नाव सैफुल्ला अब्दुल्ला घोले आहे। मी केंबुर्ली गावचा राहणारा आहे आणि जवळच माझं घर आहे। एकंदरीत बघायला गेला तर आपल्या लोकातला ही कमी आहे की इत्तिफाक या म्हणजे नावाची चीजच नाही। ॲक्च्युली आज आम्हाला इत्तिफाकची मूप जरूरत आहे आणि इत्तिफाक हाच सगळा काय आमचा करू शकतं। ज्या इत्तिफाक नाही ह्या बिलकुल काहीच नाही, म्हणून आज इत्तिफाक पाहिजे। इत्तिफाकच्या करता आम्हाला झुजला पाहिजे, एकामेकाला सपोर्ट केला पाहिजे, एकामेकाच्या विरुद्धात जातात कामा नाही। आणि आज धंदा नोकरी वगैरे
ह्या सगळ्या ह्यांनातला जुडला पाहिजे. आज आमची कोंब जी मंकी आहे ती फक्त इतकी खात नाही म्हणून मंकी आहे. जिनेदभाईंनी आज हा जो पिढा उचललेला आहे हा कोकणी लँग्वेजला प्रोट करायचा तर लांबला म्हणजे साथ दिला पाहिजे आणि त्यांना सक्सेस केलं पाहिजे. अस्सलाम वालेकुम. माझं नाव आसिफ घोले आहे. मी किंबोली गावात राहता. आमच्या गावात पण कमीत कमी 100 घरं आहेत. माशाल्लाह त्याचा फलक्रमशी जो काय आहे तो बेस चाललेला आहे. इन्शाल्लाह सगळ्यांनी दुआ करावी. काय अफेक्ट असतात त्याला ठेव सगळ्यांना आणि सगळे हरेभरे ठेव अशी उम्मीद आहे आमची. इन्शाल्लाह हायवे आमच्यापासून जवळ आहे. पाण्याची आम्हाला तकलीफ आहे. बाकी समजा अल्हम्दुलिल्लाह सगळं काही बेस आहे. पाण्याची मग तकलीफ आहे. हां जिनेदभाईंनी हा जो काम करतात इन्शाल्लाह मग बेस आहे तो आपल्या कोकणींसाठी. आणि अल्हम्दुलिल्लाह त्यांनी फुला करत ठेवा अशी आमची उम्मीद आहे आणि इच्छा पण आहे. अस्सलाम वालेकुम. तर आजचा व्लॉग आपण ह्या थांबवूया. कसा आहे आपण आले होतो किंबोर्ली गावातल्या पण आता मला वाटतं सगळे प्रायव्हेट जॉब वाले आहे ना. प्रायव्हेट जास्त जॉब वाले असल्यामुळे लोक कामावर गेलीत. आपल्याला जितकी जी काही लोक मिळली आपण त्यांची बात केल्या. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून मला जरूर सांगा. चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. इन्शाल्लाह त्याला मिळू एक नवीन व्लॉग सोबत एक नवीन गावात. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.